एक अतिशय महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे सर माझा, की ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसापासून रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन करतायत, मला वाटतं हा इंडस्ट्री वाईज झोन करायला पाहिजे, हा जिल्हा वाईज नसावा. कारण आमचं नाशिक मध्ये आजही आम्ही त्या हिशोबाने ग्रीन झोन आहे, फक्त मालेगाव मुळे आम्ही त्या ठिकाणी रेड झोन मध्ये जातोय. आणि सगळ्या इंडस्ट्री नाशिक मध्ये, नाशिक मालेगाव हे 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून हे जरी झोनिंग होणार असेल तर इंडस्ट्रीला झोन नसावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. सो दॅट आम्ही कामगारांना आणि उद्योजकांना ते देशाच्या भल्यासाठी वापरता येईल. थँक्यू सर. एक झोनिंगच्या बाबतीतला मुद्दा जो आहे तो बरोबर आहे, कारण नाशिकमध्ये प्रॉब्लेम मालेगावमध्ये आणि नाशिक जिल्ह्याकरता लागू होतो. त्यांनी जाधव साहेबांनी सांगितला मुद्दा बरोबर आहे, हा विषय काही लक्षात नव्हता आला. हाय पण मी पाठवतो, पण जरा माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही याच्याबद्दल आज जे मुद्दे आहे याच्यातला एक सविस्तर लिहून एक ईमेल माझ्याकडे पाठवा आणि मी याच्यावर ताबडतोब कारवाई करतो.